नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कापूस, डाळी, तेलबिया आणि धानाच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारनं केली भरीव वाढ. टपाल कार्यालयानं मिळणार बँकांचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं शाश्वत सिंचन व्यवस्था उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुलगाव दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची तर जखमींना 1 लाखाची मदत. देशाच्या आर्थिक विकास दरात गेल्या 5 वर्षातली सर्वाधिक वाढ. वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठण्यात केंद्र सरकारला यश. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. विमानाच्या इंधनासह विनाअनुदानित गॅस सिलिंडरही महागला. पाहूया सविस्तर वृत्त. 2016-17 आगामी खरीप हंगामासाठी धानाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यानुसार क्विंटलमागे 60 रुपयांच्या वाढीसह धानाची किमान आधारभूत किंमत 1470 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कापसाच्या किमान आधारभूत किमतीतही प्रति क्विंटल 60 रुपयांची वाढ करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानं कापसाची किमान आधारभूत किंमत क्विंटलमागे 3860 रुपये इतकी निश्चित झाली आहे. याशिवाय डाळीच्या आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीतही भरीव वाढीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत आज हे निर्णय घेण्यात आले. साधारणतः मान्सून सक्रिय झाल्यावर खरीपाच्या पेरणीला सुरुवात होते. भात हे मुख्य पीक या हंगामात घेतलं जातं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी क्षेत्रासह इतर विषयांवरही चर्चा झाली. देशातल्या टपाल कार्यालयांना बँकेचा दर्जा द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. आता हाती आलेल्या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना जाहीर केली. देशभरातील दुष्काळग्रस्त राज्यांपुढे निर्माण झालेल्या अवर्षणाच्या संकटाशी सामना करण्यासाठी या योजनेची निश्चित मदत होणार आहे. देशात अशा प्रकारची योजना प्रथमच तयार करण्यात आली आहे. या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. शेतकऱ्यांना सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या दृष्टीनं शाश्वत सिंचन व्यवस्था उभी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री आज पंढरपूर दौऱ्यावर असून विकास पर्व आणि जनसंवाद सभा या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे 10,000 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवला असून हे वर्ष शेतकरी स्वाभिमानी वर्ष म्हणून साजरं केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. 1.5 वर्षांपूर्वी राज्यात फक्त 17 लाख शेतकरी विमाधारक होते. आता राज्य सरकारनं विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी केल्यामुळे 1.13 कोटी शेतकरी विम्याचा लाभ घेत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 15 वर्षांमध्ये पीक विम्याच्या रकमेपोटी केवळ 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. मात्र या वर्षात 4,600 कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यापूर्वी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमधल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं केंद्रीय दारुगोळा भांडाराला काल लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या 18 पोहोचली आहे. यामध्ये 2 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आगीत 19 जण जखमी झाले आहेत. जखमीवर सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये तर जखमींना 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह तसंच लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. संरक्षण मंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दुर्घटनेमागचं कारण समजू शकेल असं परिकर यांनी म्हटलं आहे. या आगीत सुमारे 130 टन स्फोटकं नष्ट झाली. मात्र आग नियंत्रणात आल्यामुळे मोठं नुकसान टळल्याचं परिकर यांनी सांगितलं. ही दुर्घटना घडल्यानंतर काल वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे आजूबाजूच्या 15 गावांतल्या लोकांना स्थलांतर करण्यात आलं. या गावांचा आज विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी आढावा घेतला. राज्यात दुष्काळामुळे झालेल्या रब्बी हंगामातल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं एक पथक आजपासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर आलं आहे. हरभरा, ज्वारी आणि गहू यासारख्या रब्बी पिकांना झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता 8 सदस्यांचं हे पथक मुख्यतः विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार आहे.
पावसानं ओढ दिल्यानं रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निघून गेला. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारकडे 2251 कोटी रुपयांचं अतिरिक्त अर्थसहाय्य तर खरीप हंगामातल्या नुकसानासाठी 2071 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. खरीपातल्या नुकसानापोटी केंद्र सरकारनं राज्याला याआधीच 3049 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली आहे. देशात काळा पैसा बाळगणाऱ्यांना तो कायदेशीर करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनेला आजपासूनच प्रारंभ होत आहे. देशांतर्गत काळा पैसा दडवणाऱ्यांना सरकारनं ही संधी देऊ केली असून या योजनेचा कालावधी 4 महिने असेल. या योजनेनुसार काळा पैसाधारक संस्था अथवा व्यक्तीला काळ्या पैशावरील कर आणि दंड मिळून 45% रक्कम भरावी लागणार आहे. मात्र भ्रष्ट मार्गाने पैसा जमा केलेल्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेनुसार संस्था अथवा व्यक्तीला बेहिशेबी संपत्ती कर दंड आणि जास्त आकार मिळून 45% रक्कम ही 30 सप्टेंबरपर्यंतच भरावी लागेल. योजना 30 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. एक आशादायक बातमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 2015-16 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण राष्ट्रीय उत्पादनात गेल्या 5 वर्षातली मजबूत वाढ नोंदवून विकासाची गती अधिकच वेगवान केली आहे. चौथ्या तिमाहीत जीडीपी अर्थात एकूण राष्ट्रीय उत्पादनात 7.9% वाढ झाल्यानं 2015-16 या संपूर्ण वर्षासाठी हा दर 7.6% इतका नोंदला गेला आहे. कारखानदारी, कृषी, खाणकाम, वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर काही क्षेत्रातला विकासदर उच्च राहिल्यानं ही वाढ नोंदवता आल्याचं केंद्रीय सांख्यिकी विभागानं जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात 3.9% वित्तीय तुटीचं उद्दिष्ट गाठण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे. अर्थ मंत्रालयाचे सचिव शक्तिकांत दास यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. परिणामकारक अंदाजपत्रक आणि सरकारचं आर्थिक व्यवस्थापन यामुळे वित्तीय तूट कमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात विविध करांद्वारे 14,56,00,00 कोटी रुपये प्राप्त झाले. हे प्रमाण 2014-15 या आर्थिक वर्षापेक्षा 17% अधिक आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 1 लिटरमागे 2.58 रुपये तर डिझेल 2.26 रुपये महागलं असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी 17 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. दरम्यान विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरवरही आज 21 रुपयांची वाढ करण्यात आली असून सलग 2 महिन्यातली ही वाढ आहे. विमानात लागणाऱ्या हवाई इंधनाच्या दरातही आजपासून 9.2% वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलांच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांचं मूल्य यातील बदलांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले असल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतल्या आधारवाडी इथं असलेल्या कचराभूमीला कालपासून आग लागण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे निर्माण झालेल्या धुरानं या परिसरातले नागरिक हैराण झाले आहेत. इथं काल रात्र आग लागलेली आटोक्यात आणल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्या ठिकाणी आग लागली असून ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण इथं आधारवाडी, गंधार या गावांच्या हद्दीत महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्यानं तिथं कायम आग लागण्याचे प्रकार घडतात. मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात पालिकेला जबाबदार धरून इथल्या नवीन बांधकामांवर बंदी देखील घातली होती. मात्र इथं टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करण्याचं पालिकेनं मान्य केल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या कालपासूनही आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 291व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या काल अहमदनगर इथं बोलत होत्या. सीना नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव 15 दिवसात शासनाकडे पाठवा अशी सूचनाही मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी केली. ग्रामविकास मंत्री म्हणून चौडी गाव आपण दत्तक घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री राम शिंदे आणि राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्र सिंह उपस्थित होते. सोलापूर विद्यापीठाला लवकरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात येईल असं शिंदे यावेळी म्हणाले. गेल्या 2 वर्षात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारनं प्रसारमाध्यमांचा उत्तम उपयोग करून घेत आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. पाहूया एक वृत्तांत.
लोकांच्या अडचणी तक्रारी आणि त्यांनी सुचवलेले उपाय याद्वारे जनतेशी जो संपर्क साधला जातो आहे यासाठी केंद्र सरकार प्रसार माध्यमांचा खूप चांगला उपयोग करून घेत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांच्या भारत भेटीची गोष्ट असो व मन की बात मधून जनतेच्या प्रश्नांना दिलेली उत्तर असो पंतप्रधान प्रसार माध्यमांद्वारे सतत लोकांशी संवाद साधत असतात. त्यांच्या याच गोष्टीचं अनुकरण इतर मंत्री करू लागले आहेत. ई गव्हर्नन्सचं स्वप्न पूर्ण होण्याकरता काही मंत्रालयांनी ट्विटर सेवा सुद्धा उपलब्ध केली आहे ज्याच्यामुळे कोणत्याही विभागाला किंवा मंत्रालयाला येणाऱ्या अडचणी आणि समाधान सरकारला लगेच समजून येत आहे. अडचणीत सापडलेल्या अनेकांच्या समस्या ट्विटरमुळे समजल्या आणि त्यांना त्वरित मदतही करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन, सेल्फी विथ डॉटर असे अनेक उपक्रम पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 2 कोटीपेक्षा जास्ती फॉलोअर आहेत. तसंच आपल्या देशातला ते असा नेता आहेत की ज्यांना ट्विटरवर सगळ्यात जास्ती फॉलो केलं जातं. माहिती तंत्रज्ञान आणि महाजाल क्षेत्राची विशेष आवड असणाऱ्या पंतप्रधानांनी गेल्या 2 वर्षात जनतेशी संवाद साधण्याकरता सातत्याने मीडियाचा वापर केला. MyGovernment.in हे असं एक संकेतस्थळ आहे आणि मोबाईल ॲप आहे की ज्याच्याद्वारे लोकांनी सरकारच्या विविध योजनांसाठी आपल्या सूचना आणि प्रस्ताव दिले. बोधचिन्ह आकाराला आली आणि यासाठी अनेकांना सन्मानितही करण्यात आलं. फेसबुक असो, ट्विटर असो, लिंक्डइन, इंस्टाग्राम किंवा चीनची सोशल मीडिया साईट वायबो असो, प्रधानमंत्री मोदी सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये सक्रिय आहेत आणि अनेक वेगवेगळ्या भाषेतील लोकांशी सरळ जोडले गेले आहेत. पंतप्रधानांखेरीज अनेक मंत्री वेळोवेळी टॉकेथॉनच्याद्वारे लोकांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरही देतात. सरकारने केलेले प्रयत्न आणि योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने अनेक मोबाईल ॲप बनवले ज्याद्वारे लोकांना या योजनांची माहिती मिळून ते या योजनांचा लाभ घेऊ शकतात. मोदी सरकारच्या या साऱ्या प्रयत्नांमुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता आली आहे आणि लोकांचा सरकारवरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्थात MHT CET निकाल आज संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. 5 मे रोजी झालेल्या परीक्षेला राज्यभरातून 4,09,275 विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण www.dmer.org www.mhcet2016.co.in www.mahaset.org आणि www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येतील. दूरदर्शनच्या DD किसान या वाहिनीला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कृषी अनुसंधान परिषदेत नुकताच एक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषद, पुसा, भारतीय हवामान विभाग अशा संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं. DD किसान वाहिनीवरच्या विशेष कार्यक्रमांच्या निर्मितीच्या योगदानाबद्दल पुणे दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी तसंच कार्यक्रम प्रमुख प्रमोद चोपडे यांना DD किसान विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच देशातून ग्रामीण भागातून उत्तम कार्य केलेल्या शेतकऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. अध्यक्ष ए सूर्यप्रकाश, प्रसार भारतीचे सदस्य राजीव सिंह, ICARचे अध्यक्ष त्रिलोचन महापात्रा, डॉ RS परोदा यांच्यासह कृषी क्षेत्रातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. समाजातील एकता दृढ करण्यासाठी युवकांनी खरा मानवतावादी धर्म स्वीकारण्याची गरज आहे असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केलं. सानेगुरुजींची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर शहरात आयोजित केलेल्या खानदेशस्तरीय 8व्या युवा श्रमसंस्कार छावणी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. हा कार्यक्रम सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठाननं आयोजित केला होता. युवा वर्गानं मानवीय दृष्टिकोनाचा अंगीकार केला तर सानेगुरुजींना अभिप्रेत असलेला एकसंध समाज निश्चितच निर्माण होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 6 दिवसांच्या शिबिरात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले 300 युवक युवती सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकी जपून आणि सामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून ज्येष्ठ पत्रकार गगो जाधव यांनी त्यांच्या काळात केलेली पत्रकारिता आजच्या पत्रकारांनी जपली पाहिजे असं मत ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांनी व्यक्त केलं. मुंबई मराठी पत्रकार संघानं आयोजित केलेला पुढारीकार गगो जाधव पत्रकारिता पुरस्कार रामभाऊ जोशी यांना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. त्यावेळी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रबोधन केलं असून त्यामुळे देशालाही सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे असं सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले. रामभाऊ जोशी यांनी नेहमीच पत्रकारितेचं पावित्र्य जपलं. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिमान वाटावा अशी पत्रकारिता रामभाऊंनी केली असंही शिंदे यावेळी म्हणाले. देशाला सध्या कार्यकुशल अधिकाऱ्यांची गरज असून त्यांच्या बळावरच देश पुढे वाटचाल करेल असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं. माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांच्या बियॉन्ड एक्सपेक्टेशन या पुस्तकाचं प्रकाशन माशेलकर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं आयोजित केला होता. राम प्रधान यांनी त्यांच्या आयुष्यात देशसेवेचं कार्य केलं, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतले, त्यांचं कार्य युवा पिढीसाठी स्फूर्तीदायक आहे असं माशेलकर यावेळी म्हणाले. पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या डेक्कन क्वीन या गाडीचा 87वा वाढदिवस प्रवासी संघानं आज मोठ्या उत्साहात साजरा केला. कमी वेळेत आणि जलद गतीनं अंतर कापणाऱ्या या गाडीवर अनेकांचं प्रेम आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या काळात 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस ती फक्त शनिवार रविवार धावायची. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार झाल्यानंतर ती रोज धावू लागली. या डेक्कन क्वीन सोबत अनेकांचे जिव्हाळ्याचे संबंध जुळले. विशेष आयएसओ नामांकन लाभलेल्या या गाडीच्या अनेक आठवणी आजही प्रवाशांच्या स्मरणात आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त प्रवाशांनी केक कापून आणि गाडीला औक्षण करून आनंद साजरा केला. यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, इतर मान्यवर आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत त्या डेक्कन क्वीन अब्जो लोकांनी प्रवास केला, सर्व वर्गातले, राजकारण असो, सामाजिक असो. आणि आता आमची इच्छा आहे की तिला तिचे संपूर्ण कोच बदलले जावे, डायनिंग कार लेटेस्ट केली जावी, संपूर्ण काचेची करावी, सोलर विद्युत यंत्रणा जर केली तर डेक्कन क्वीन पुणे ते बॉम्बे पूर्वी 2 तास 20 मिनिटात नॉनस्टॉप जायची, जगातली डिलक्स पहिली ट्रेन आहे आणि अशीच ही 1.5 तासामध्ये बॉम्बेला जाऊ शकेल. काही कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त वारंवार जे मुंबईला जावं लागतं तर अशा प्रवाशांचं आणि डेक्कन क्वीनचं तर फारच जवळचं असं नातं आहे. आणि बरोबर वेळेत सुटून वेळेत मुंबईला पोहोचवणारी आणि मुंबईवरनं पुण्याला येणारी अशी ही डेक्कन क्वीन आहे. आणि रेल्वे प्रशासनाने ही एक अतिशय चांगली सोय जी प्रवाशांना करून दिलेली आहे त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे पहिल्यांदा सर्वप्रथम आभार आणि डेक्कन क्वीनला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. मराठी साहित्यातल्या काव्यविश्वात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांची आज जयंती. 1911 साली मनोरंजन मासिकात त्यांची वेडगाणे ही कविता प्रसिद्ध झाली. त्यापासून कवी बी यांच्याकडे रसिकांचं लक्ष वेधलं. चाफा, माझी कन्या आणि कमळा या त्यांच्या कविता विशेष गाजल्या. कवी बी यांना अनेक औषधांची माहिती होती, तसंच योगसाधनेबद्दल अफाट ज्ञान होतं. टेनिस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा आज आपापल्या जोडीदारांसोबत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहेत. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाही आपल्या सहकाऱ्यासोबत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल. पावसाच्या व्यत्ययामुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत गेल्या 16 सामन्यांपैकी अर्ध्याहून अधिक सामने अद्यापही पूर्ण झाले नाही. ही स्पर्धा संपायला 5 दिवस बाकी आहेत. हवामान. येत्या 24 तासात मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापूस, डाळी, तेलबिया आणि धानाच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारनं केली भरीव वाढ. टपाल कार्यालयानं मिळणार बँकांचा दर्जा. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं शाश्वत सिंचन व्यवस्था उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कुलगाव दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची तर जखमींना 1 लाखाची मदत. देशाच्या आर्थिक विकासदरात गेल्या 5 वर्षातली सर्वाधिक वाढ. वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठण्यात केंद्र सरकारला यश. आणि पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. विमानाच्या इंधनासह विना अनुदानित गॅस सिलेंडरही महागला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.